हॅलो फ्रेंड्स तर मोरावळा तर सगळ्यांना माहीत आहे आवळ्याचा आपण मोरंब बनवतो मोर आवळा बनवतो ह्याला मोरावळा असं म्हटलं जाते खूप जण ह्याला आवळ्याचं मोरंब पण म्हणतात तर इथे मी काही आवळे मागवले होते तर हे आवळे आवळ्याचा आपण मोरंबा करणार आहोत तर ह्यासाठी मी छान ह्याला धुवून घेतलेले आहेत आणि हे आवळे आता मी इथे तुरटीचं पाणी बनवते ही तुरटी थोडीशी पाण्यात टाकते मी आ, तर मी हा थोडासा तुम्हाला दाखवते तर हा आपण ही तुरटी आपण पाण्यात तशी फिरवून घ्यायची आहे आणि हे तुरटीचं पाणी बनवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आवळ्याला जे काटा चमच्याने टोचे मारून घ्यायचे तर हा आवळा ज हा जो मोरावळा असतो ना हा बराच टिकतो मग आणि दुसरी गोष्ट काय असते ह्याच्याने यांना त्याला फंगस लागत नाही जे आपलं खराब होतं ना मोरावळा तो होत नाही त्यासाठी इथे आपण ह्यामध्ये तुरटी फिरवून घेणार आहोत आणि इथे चराशी म्हणजे तुम्हाला सांगते मी एवढ्या पाण्यासाठी आपण अर्ध सुपारी एवढी आपण तुरटी इथे टाकून घेणार आहोत तर आणि हे काय पाणी आपलं तुरटीचं पाणी हे आपण तसंच ठेवणार नाही आहेत जेव्हा आपण ह्यामध्ये आवळे भिजत घालणार आहेत त्याच्यानंतर हे धुवून घेणार आहोत आपण आवळे तर इथे मी आता सगळ्या आवळ्यांना असे टोचे मारून घेतलेले आहेत आणि हे बघू शकता इथे टोचे मारलेत आणि ह्याला मी पाण्यात टाकले तर सगळीकडून आपण ह्याला टोचे मारून घ्यायचे आहेत टोचे ह्यासाठी मारायचे आहेत की ह्यामध्ये मग हे ना रस एकदम छान आतमध्ये जातो आणि जे आवळे असतात ते तुमचे असे थोडेसे म्हणजे एकदम सॉफ्ट होऊन तुटत नाहीत आणि म्हणजे शिजले जातात खूप छान पण जे स सॉफ्ट होऊन जे एकदम लिबलिबीत बनतात ना तसे होत नाहीत खूप छान असं कडक असा आवळा राहतो आणि खूप खायला पण अगदी टेस्टला इतका छान लागतो ना की मुलांना हा एवढा आवडेल ना की तुमचं राहणार पण नाही तुम्ही एक किलो बनवा दोन किलो बनवा किती बनवला तरी तो तुमचा नाही पटकन संपेल तर इथे बघा आता आपण सात आठ तास तरी आपण हे आवळे ह्या तुरटीच्या पाण्यात भिजत टाकले होते तर आता आपण काय करायचं आहे हे जे तुरटीचं पाणी आहे हे फेकून द्यायचं आहे आणि तुरटीचं पाणी फेकून दिल्यानंतर ह्याला आपण तीन चार वेळा चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तर ह्याला धुवून घेणं ह्यासाठी गरजेचं आहे की तुरटी जे तुरटीचा जो अंश असतो तो थोडा तो तो निघून गेला पाहिजे कारण हे आधीच असे कडक असे झालेले आहेत तावळे आपले त्यामुळे आणि जर तुरटीचं अंश राहिलं तर थोडंसं तुरट लागतं हा आवळा मोरंबा तर आता मी इथे एक पातेलं घेतलं आहे स्टेनलेस स्टीलचं त्यामध्ये मी चांगलं एक ग्लासच्या एक दीड ग्लास इथे पाणी टाकलं आहे दीड ग्लास पाणी टाकून ह्यामध्ये आपण एक पूर्ण वाटी भरून साखर टाकणार आहोत आवळे तुरट असतात त्यामुळे इथे एक वाटी आपण साखर यूज करतो आहे आणि ह्याचा पाक आपण पूर्णपणे सुकवून घेणार आहोत कारण तुम्ही थोडा पाक पण ठेवू शकता गेल्या वर्षीच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी पाक ठेवला होता या वर्षी मी पाक यासाठी नाही ठेवत आहे जास्त कारण हा जो मोरावळा आहे हा मला पाठवायचा आहे कुठे आणि हा पाठव पाठवायचा असल्यामुळे मी ह्याला जो पॅक करणार आहे ना जेव्हा तर एक हो, प्लास्टिक एअरटाईट बॅगमध्ये मी ह्याला पॅक करणार आहे तर ते रस इकडे तिकडे पडायला नको म्हणून मी ह्याला जास्त शिजवून घेणार आहे म्हणजे जरा घट्टस असा आपला पाक बनेल आणि कसं असते लांब जर आपल्याला पाठवायचं असेल तर हा तीन चार दिवसाने माझा मोरावळा पोचणार आहे तिकडे तर त्यामुळे मला हे जरा ठीक असं पाक बनवायचं आहे तर हे बघा आता ह्याच्यात मी थोडी वेलचीपूड पण टाकून घेतली आहे पाकामध्ये साखर विरघळली की लगेचच आपण ह्यामध्ये आवळे टाकून घेणार आहोत तर इथे मी आवळे टाकून घेतले आहेत आणि छान ह्याला शिजत ठेवायचे आपोआप शिजतात हे पण पाक झाल्यावर आवळे जर तुम्ही टाकलेत तर तुमचे आवळे आवळ्यामध्ये तो रस जाणार नाही साखरेचा पाक जाणार नाही हां काही जणं काय करतात की आवळे पहिला शिजवून घेतात आणि शिजवून घेतल्यानंतर पाकात टाकतात पण पाकात तुम्ही टाकलत ना तरी ते पाक एवढा नीट लागत नाही त्याला तर त्यामुळे मी असे करून शिजवले आहेत तुम्ही बघा हे कसे शिजवले आहेत मी आणि हे हळूहळू ह्यामध्ये पाक असा ह्याच्यात चा, छान मुरला जातो आहे बघू शकता आणि जिथे जिथे मी टोचे मारलेत तर बघा तुम्ही कसं दिसतं आहे ते इतकं सुंदर वाटत आहेत अक्षरशः असे त्याचे होल असे दिसत आहेत आपल्याला आणि तो पाक त्यामध्ये आतमध्ये ॲब्झॉर्ब होतो आहे पूर्ण तर हे बघा आता आपला पाक बराच थिक झालेला आहे आणि हे आवळे नंतर थोड्या वेळाने तुम्ही बघाल ना जेव्हा तर अक्षरश असे गुलाबजामूनसारखे दिसतात तर हा आवळ्याचा मोरंबा नक्की करून बघा खूपच औषधी असा हा मोरंबा बनतो मोर मुरा, मोरवळा बनतो आणि खूप टेस्टी बनतो मुलांसाठी केसासाठी किंवा तुमच्या पोटासाठी तुमच्या हातापायांसाठी जॉईंटसाठी ॲसिडिटीसाठी सगळ्यासाठी आवळा हा खूप उपयोगी असा आहे आणि बरेच ह्याचे फायदे आहेत तुमच्या डोळ्यांसाठी पण खूप छान आहे चांगला असतो केसांसाठी केसांची वाढ चांगली होते केस गळत असतील तर ते कमी होतात गळणं तर अशा प्रकारे हे आवळ्याचा मोरांबा करून बघा आणि मुलांसाठी नक्की करून ठेवा तुम्ही आणि त्यांना एक खायची मोरावळा खायची सवय करून द्या तर Uh, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडली तर नक्की चॅनलला लाईक ला ला करा रेसिपीला लाईक करा ला 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 ला, आणि सबस्क्र जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा तर, तर तुम्ही कशा प्रकारे बनवता ही रेसिपी हे पण मला कमेंट करून सांगा ह्या रेसिपीमध्ये जर माझं काही चुकलं असेल किंवा काय असेल तर ते पण सूचना मला केल्यात तर मला आवडेल तर नक्की मला तुमच्या कमेंटची प्रतीक्षा राहील तर पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय